लागे लचे तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. चौथ्या आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री सांगताय जरा लागेलच तिथे खोद आणखी थोडेसे. कवयित्री म्हणतात तुम्हाला जरा लागेल, जरा लागेल याचा अर्थ की तुम्हाला यश मिळेल, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पण हे केव्हा? खोद आणखी थोडेसे. तुम्ही प्रयत्न करताय, तुम्हाला असं वाटते आपण खूप प्रयत्न करतो आहे पण तुमचे प्रयत्न कमी पडत आहे, तर खोद आणखी थोडेसे म्हणजे अजून खोद, तुला नक्की तिथं पाण्याचा झरा लागेल. अजून खोद म्हणजे अजून प्रयत्न कर, जिद्द सोडू नको. मला काहीच येत नाही, माझ्याकडून काही होणारच नाही, मी असाच आहे, मी तसाच आहे असं म्हणून हातार हात टाकून बसू नका. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला उमेद ही धरलीच पाहिजे, तुम्हाला प्रयत्न हे केलेच पाहिजेत, यश नक्की तुमचंच आहे. आणि मग कवयित्री आपल्याला पुन्हा पुन्हा हा संदेश त्यांच्या कवितेतून देत आहेत. खोद आणखी थोडेसे म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे की प्रयत्न करा, जिद्द सोडू नका, चिकाटी सोडू नका, आत्मविश्वास बाळगा, आशावादी राहा, मला मृगजळाच्या मागे धावू नका, वास्तवात जगा. मला काहीच येणार नाही ही नकारात्मकता मनामध्ये आणू नका. मी कोणीतरी खूप मोठा होणार आहे, मला खूप मोठं व्हायचं आहे, मला शास्त्रज्ञ बनायचे, मला डॉक्टर बनायचे, मला काहीतरी वेगळं करायचे, असं तुम्ही काहीतरी करा, असे प्रयत्न करा. मुलांनो, हा कवी ही कविता आहे आत्ता तुम्हाला 10वीच्या तुमच्या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही आता इथून 10वीनंतर बाहेर पडणार आहात, तुमचं विश्व आता वेगळं होणार आहे. तुम्ही फक्त 10वीवरच थांबणार नाही आहात, तुम्हाला खूप मोठं बनायचं आहे, तुम्हाला महान व्हायचं आहे, तुमच्यावर चांगले संस्कार आहे, तर प्रयत्न भरपूर करा, आशावादी राहा, सकारात्मकता अंगी बाळगा आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्मविश्वास. आत्मविश्वास हा तुमच्या अंगी हा गुण असलाच पाहिजे, तर तुम्ही उमेदीने पुढे जाल, संकटावर मात करा. आयुष्यामध्ये खूप संकटं येतात, सुखदुःखेही येतात, परंतु त्या संकटांना न डगमगता आपल्याला पुढे जायचं आहे. आशावादी राहा, कुठलेही वाईट विचार मनात आणू नका. जग हे आभासी दुनिया जरी असलं तरी लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा. अहो, प्रत्येक लोक स्वार्थी नसतात हो, ते तुमच्या आपल्याकडे बघणाऱ्यासुद्धा चांगला दृष्टिकोन असतो. आपण जेव्हा दुसऱ्याकडे चांगल्या दृष्टीने बघू, आपला जे दृष्टिकोन चांगला असेल, आपण जर प्रयत्नवादी असू तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. आपलं मन जर व्यापक चांगलं असेल, मनाची आपण मोठेपणा जर दाखवला, मनाची व्याप्ती जर आपण वाढवली, तर आपण आयुष्यामध्ये जीवनामध्ये खूप यशस्वी होऊ आणि आपल्याला अक्षय सुखाचा झरा हा नक्कीच आपल्याला लागणार आहे.